उमेदवार विजयी होईल असं आम्हाला इतिहासात वाटलं नव्हतं. हे एक ऐतिहासिक विजय आहे आणि त्यामुळे आमचे उमेदवार सुरेश धस यांचा विजय चांगल्या मतांनी झालेला आहे. या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी मला विजयासाठी योगदान दिलं, या निवडणुकीमध्ये लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, तेथील आमदार विनायकराव पाटील, सुधाकर भालेराव, बीड जिल्ह्यातील सर्व आमचे आमदार, सर्व पदाधिकारी इथे माझ्या उपस्थित सोबत आहेत. विनायकराव पाटील आहेत, रमेशराव आडसकर आहेत, डॉक्टर भागवत कराड माझी महापौर औरंगाबादचे आहेत, इथे माझ्या भगिनी खासदार प्रीतमताई आहेत. या सगळ्यांनी आपापल्या परीने जे जे आम्ही त्यांना काम दिलं होतं ते काम त्यांनी यशस्वीपणे पार पाडलं. आमची रणनीती आणि आमचा लोकांशी संपर्क मतदारांशी अत्यंत चांगला दांडगा झाला आणि या तीनही जिल्ह्यांच्या राजकीय पटलावर हा एक ऐतिहासिक निर्णय झालेला आहे आणि मला या विजयाचं कौतुक करावं वाटतं. भारतीय जनता पार्टीचा हा विजय आहे. मी इव्हन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस देशात नाही आहे, त्यांचं सुद्धा त्या या निवडणुकीची पालक म्हणून अभिनंदन करते. सेना भाजपची मतसंख्या पाहिली तर 100 मतांनी आपण मागे होता, परंतु विजय आपला 70 अधिक मतांनी झालेला आहे, तर हा चमत्कार कसा घडला, काय नेमकी रणनीती होती? याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे पण आम्ही एकत्र लढलो. मी शिवसेना प्रमुखांचेही आभार मानते की त्यांनी पण तिथे त्यांच्या कार्यकर्त्यांची आम्हाला मदत केली. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा सुजित सिंग ठाकूर आमचे पक्षाचे सरचिटणीस, त्यांनी पण खूप चांगलं काम केलं. आमची मतं कमी होती पण त्यांच्यामध्ये जो अवमेळ होता हा फार राज्याच्या समोर आला. राजकारणातली अपरिपक्वतेची परिसीमा ही आमच्या विरोधकांनी या निवडणुकीमध्ये गाठली. पहिले तर काल प्रवेश देऊन आज आमच्या रमेश अप्पा करांना घेऊन गेले, त्यांना तिकीट दिलं, तिकीट देऊन त्यांचा योग्यही सन्मान न करता त्यांचं तिकीट त्यांना त्यांच्यावर इतकं प्रेशर आलं की त्यांनी त्या निवडणुकीतनं नंतर माझ्याशी चर्चा करून माघारही घेतली आणि त्यामुळे राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार राहिला नाही. आणि हे सगळं करताना माझ्या मते त्यांनी त्यांच्या मित्रपक्षांना कुठे विश्वासात घेतलेलं नव्हतं. त्याचबरोबर नंतर अपक्ष माणसाला पुरस्कृत करण्याची वेळ त्यांच्यावर आली, त्यामुळे या निवडणुकीचं गणित हे पहिल्यापासूनच अवमेळाचं विरोधकांनी मांडलं होतं आणि त्यामुळे त्यांचं राजकारण हे राज्यपातळीवर जे राजकारण करायचं असतं त्या लेवलचं राजकारण करण्यामध्ये ते असमर्थ ठरलेले आहेत आणि त्यामुळे परस्पर संबंध, लोकांचा विश्वास याही गोष्टी याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे आणि 200-250 अपक्ष मतंसुद्धा याच्यामध्ये होती. त्याचबरोबर परभणीमध्ये सिटिंग आमदारांना डावलून, बाबादुरांनी डावलून जो त्यांनी निर्णय घेतला तो पण मला माझ्या मते म्हणजे एक पक्षामध्ये राज्यपातळीवर राजकारण करत असणाऱ्या नेता म्हणून मी विचार केला असता तो निर्णय सुद्धा त्यांच्यासाठी अपरिपक्वतेचा ठरला. आणि बघायला गेलं तर मग सगळ्या निवडणुकांचे निकाल जर आपण बघितले विधान परिषदेचे तर विजय हे स्वतःच्या रणनीतीवरच निवडून आवश्यक आहे. ज्यावेळी रमेश अप्पा कराडांनी राष्ट्रवादीमधनं आपलं उमेदवारी मागे घेतली त्यावेळी त्या ठिकाणचं नेतृत्व किंवा राज्याचं राष्ट्रवादीचं नेतृत्व यांनी म्हटलं होतं की उमेदवारी मागे घेतली ही काही मोठी गोष्ट नाही, मात्र निकाल जो असेल तो निकाल अंतिम निर्णय ठरवेल. या वक्तव्याला आज काय उत्तर द्याल? कारण मी आता पण म्हटलं की माझ्या जीवनाचा राजकारणाचा अनुभव जरी डायरेक्ट कमी असला तरी मुंडेसाहेबांचं राजकारण मी जवळून पाहिलेलं आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये मुंडेसाहेब गृह होताना मी पाहिलेलं आहे. हे अपरिपक्वतेच्या राजकारणाची परिसीमा आहे. मी आतापर्यंत कुठेही ऑन रेकॉर्ड असे काही स्टेटमेंट दंड ठोकतून वगैरे केले नाही की असं होईल तसं होईल. शेवटी निर्णय जोपर्यंत बाहेर येत नाही निकाल तोपर्यंत प्रयत्न करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे. तर मला वाटतं की अशा ज्यांनी अशा वल्गना केल्या होत्या आज त्यांनाच उत्तर आपण मागायला पाहिजे. निकाल तर लागलेला आहे, अपेक्षा आहे तुम्ही प्रांजळपणे कबुली द्याल. रमेश अप्पा कराड ज्या वेळेस राष्ट्रवादीमध्ये गेले, मी कबुली द्यायचं काय कारण? मी नाही केलं. हे खरं तर तुमची खेळीच होती, राष्ट्रवादीचा उमेदवारच येऊ नये किंवा अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी, याच्या मागे अशी काही रणनीती होती? हे पण अपरिपक्वतेचं लक्षण आहे असे प्रश्न असे अशी खेळी असते का कोणाची? आणि असेल तर ती कबूल करावी अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. आता जर खेळ्या राजकारणामध्ये करता येत नसेल तर राजकारण सोडून दिलं पाहिजे लोकांना.